और अब खबर विस्तार से। भारतीय जनता पार्टी की ओर से शुक्रवार को शहर के 50 बेरोजगारों को मुद्रा लोन द्वारा ई रिक्शा देकर रोजगार दिया गया। इनमें दो महिला भी शामिल है। कोरोना के चलते पूरे देश में 4 महीनों से भी ज्यादा लॉकडाउन रहा। इस लॉकडाउन ने शहर के कुछ लोगों का रोजगार छीन लिया। न ही उनके पास रोजगार था, न ही घर चलाने के लिए पैसा। लॉकडाउन के कारण कोई भी नए रोजगार निर्माण नहीं हो रहे हैं। इसलिए भारतीय जनता पार्टी नागपुर शहर की ओर से ऐसे ही बेरोजगारों को मुद्रा लोन द्वारा ई रिक्शा का वितरण किया गया। सबसे उल्लेखनीय बात इसमें यह है कि इसमें 2 महिला भी शामिल हैं, जिन्हें ई रिक्शा दी गई। इस कार्यक्रम में प्रमुख रूप से शहर अध्यक्ष प्रवीण दट्ट के, प्रवक्ता गिरीश व्यास, विधायक कृष्णा खोपड़े, विधायक विकास कुम्भारे और नगर सेवक दया शंकर तिवारी उपस्थित थे। ई रिक्शा मिलने पर इन लोगों के चेहरे पर खुशी खास तौर पर दिखाई दे रही थी। कोई इससे सब्जी बेचेगा तो कोई सवारी के लिए इस्तेमाल करेगा। लॉकडाउन के अंतर्गत अनेक व्यवसाय मध्ये रोजगार घटला आणि या वेळेला जे लोग पुढे आले, माननीय पंतप्रधान यांनी आपल्याला आवाहन केलं की आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचे, आणि त्या दृष्टिकोनातून नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जो अनेक वर्षांपासून आमच्याकडे मुद्रा लोन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून जी आमची आघाडी आहे, जो मोर्चा आहे, त्या मोर्चाची जबाबदारी राकेश गांधी हे सांभाळतात, आणि या माध्यमातून छोट्या व्यावसायिकांना, रोज कमवून खाणाऱ्या लोकांना काहीतरी रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून ज्या बँका कधी कोणाला उभं राहू देत नाही, नॅशनलाइज बँका कर्ज घेणाऱ्यांना उभं राहू देत नाही, त्यांच्या छातीवर पाय ठेवून भारतीय जनता पक्षाचा झेंडा राखून आमचे राकेश गांधी त्यांचे कार्यकर्ते जातात आणि आमचं कर्ज, जे गरिबांचं कर्ज आहे, ते त्यांना अधिकाऱ्यांनी मिळवून देतात। या माध्यमातून ज्या गाड्या आज सर्व आमदार माननीय प्रवीणजी दटके, पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे विकास कुंभारे, आमचे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी, आमचे निशांत गांधी, बंडू राऊत यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज इथे 11 गाड्यांचं वाटप केलेलं आहे। या गाड्यांमध्ये वेगवेगळी खासियत आहे। 2 महिलांसाठी इथे आम्ही ॲटो दिलेले आहेत की ते स्वतःचा ई रिक्षाच्या माध्यमातून व्यवसाय करतील। तर एका ई रिक्षावर भाजीची विकण्याची व्यवस्था आहे, म्हणजे रोजगार तर आहे पण त्यांनी वेगळ्या पद्धतीनं केला आहे, तो त्या भाजीचा व्यवसाय त्याच्यातून करणार आहे। एक कार्यकर्ता आहे की ज्याला 10 लाख रुपये त्याच्या मेडिसिनच्या व्यवसायाकरता मुद्रा लोनमधून मिळून दिले। हे सगळं करण्याचं काम एवढंच आहे भारतीय जनता पार्टीचं कोरोना संकटामध्ये। बाकीचे राजकीय पक्ष राजकारण करत आहेत, पण भारतीय जनता पार्टी समाजकारण करते आहे, लोकांना न्याय देत आहे, गरिबांबरोबर, युवकांबरोबर, बेरोजगारांबरोबर ताकदीनं उभी आहे, आणि म्हणून हा कार्यक्रम आमच्या सर्व आमदारांच्या उपस्थितीमध्ये इथे आम्ही संपन्न करतो आहोत। 51 गाड्या ई रिक्षा 51 या गेल्या 3 महिन्यामध्ये आम्ही इथे वाटप केलेलं आहे। फार महत्त्वाचं इथे सांगायचं आहे, मुद्रा लोनचा फायदा घ्या, बँकांनी लोकांना कर्ज देण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि या माध्यमातून व्यवसाय अधिक मोठा वाढला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे।